सभेसाठी सगळ्यांचीच तयारी सुरू आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भागवत कराड म्हणतात की होय मी इच्छुक आहे आणि शिवसेनेचा आता बळ कमी झालं आहे विभाजन झाल्यामुळे, त्यामुळे लोकसभा आम्ही लढावी, आम्ही जिंकू शकतो, काय सांगा? लोकसभा जे नेतेमंडळी आहे आमची, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित दादा, ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. ही जागा जर त्यांना सुटली तरी आम्ही निवडून आणू, आणि ज्यांना सुटत तर ह्या महायुतीचा खासदार होईल. इच्छा व्यक्त करणं हे काही गैर नाही, इच्छा सगळेच व्यक्त करते, पण जागा कोणाला सुटती हे महत्वाचं आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की विभाजनामुळे तुमची ताकद कमी झाली. विभाजनामुळे ताकद वगैरे काही कमी नाही. आता तुम्हाला कल्पना आहे सगळ्याला, मला एकच सांगायचं की ताकद कोणाची किती एक आहे त्याच्यापेक्षा आपल्याला महायुतीचा खासदार इथं निवडून आला, आणि निश्चित मी सांगतो की महायुतीचा खासदार इथं निवडून येईल. वर्षानुवर्ष ते तुमची जागा सोडाल? मला वाटतं ही जागा ही पारंपरिक म्हणजे अनेक वर्षाची जागा ही शिवसेनेची आहे, आणि मला खात्री आहे की ही जागा निश्चित शिवसेनेला सुटणार. पण तरी पण जे नेतेमंडळी हे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य नाही. फारच सामंजस्याने घेत आहेत ते आक्रमक आहे जागेसाठी. नाही, मला काय म्हणायचं, जे आपल्या हातात नाही जे नेतेमंडळी त्याचं त्याच्याबद्दल आपण काही बोललं नाही पाहिजे. वेळेला जे होईल ते आपल्याला बघायला मिळेल. सोडावे की नाही सोडावे? नाही, जागा तर शिवसेनेची, शेवटी निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब. तुमची भूमिका तर असेल ना त्यामध्ये, तुम्हाला लढायची इच्छा होती असं ऐकलं होतं मी. मला अबा शिंदे साहेब ज्याला उमेदवारी देतील तो आमचा खासदार निश्चित होईल. नाही नाही, इच्छा तुमची पण होती. इच्छा सगळ्याची असू शकते. सोडणार का तुम्ही? जागा नाही सोडणार. थँक्यू. विचारा ना तुम्ही आमदारांचा काय तो प्रश्न आहे. तुम्हाला नोटीस इश्यू झाल्या होत्या आणि कालावधीत उत्तरही द्यायचं. नाही, 12 आणि 16 आमदार, 16 आमदाराचं आम्हाला जे काही उत्तर विचारलं होतं ते आम्ही त्यांना दिलेले, आणि त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. आम्हाला जे त्यांनी विचारलं त्याची आम्ही माहिती दिलेली आहे. नाही, माहिती विचारली म्हणजे आम्हाला एक सांगायचं आहे की आम्ही जे काही उठाव केला हा काही गैर नाही, म्हणून त्याच्यामुळं विधानसभा अध्यक्ष हे आमच्या बाजूनं निकाल देतील आम्हाला असं वाटतंय, आशा वाटते आम्हाला. ऐकून घ्या, आता अनेक वर्षाचा विषय होता पाण्याचा, आता 400 कोटी हे वॉटर ग्रीडला मंजूर झाले, काम चालू झालेले आहे, आणि गावोगाव हे काम चालू झालं, जवळजवळ 170 जलकुंभ होणार आहे, आणि 700 किलोमीटर ही वितरण व्यवस्था आहे पाईपलाईन, आणि हे काम एकदम जोरात चालू आहे. आणि मला वाटतं एकदा वॉटर ग्रीडचं काम झाल्याच्या नंतर घरोघर जायकवाडीच्या धरणातून फिल्टरचं पाणी हे घरोघर प्यायला भेटणार आहे, आणि कायम स्वरूपी टँकर मुक्त हातालुका होणार. फारच अडचण आहे पण टँकरमुळे गावात टँकर नाही. हे महाराष्ट्र ऐकून घ्या, मला एक सांगायचं की पैठण तालुकाच नाही, जिल्ह्यात टँकर लावायची परिस्थिती झालेली आपल्याला कल्पना आहे. 2.5 महिने होऊन गेले निसर्ग साथ द्यायना, म्हणून टँकर लावायची परिस्थिती झालेली आहे. पण गेल्या वर्षी एकही टँकर नव्हतं, पण आता निसर्गापुढं कोणी काही करू शकत नाही. पण मला वाटतं ही वॉटर ग्रीड योजना जर झाली तर मला वाटतं घरोघर फिल्टरचं पाणी सगळ्याला लागेल. ह्या उन्हाळ्यामध्ये मला एक सांगायचं किमान 12 महिने लागतील, कारण योजना मोठी आहे. योजना छोटी नाही, वाडी वस्ती तांड्यावर हे पाणी जाणार आहे, त्याच्यामुळं कायमस्वरूपी सगळ्यात माझ्या आयुष्यात जर महत्त्वाचं काम कोणतं झालं असेल तर ते पाणी घरोघर फिल्टरचं पाणी प्यायला भेटणार आहे. पण ते तुम्ही उत्तर दिलं असं सांगितलंय नोटीसला, ते काय उत्तर आहेत तुमची नोटीस? उत्तर काय उत्तर, बाकी एकच विषय आहे की आपण जे काही आम्ही उठाव केला तर त्यांचं समोरच्याचं म्हणणं आहे किंवा उठाव म्हणजे नियमानुसार नाही, कायद्यानुसार नाही, पण आम्ही सगळं कायदा वगैरे सगळं नियमानुसार केलेले, त्याच्यामुळे ते उत्तर असं दिलेलं आहे, बाकी काय उत्तर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.